आता संबंध तलवार घेऊन ज्यावेळी आपण रात्री झोपतो त्यावेळी अचानक शत्रूने हल्ला केला किंवा शत्रूची चाहूल लागली तर ती तलवार मॅनेतून काढेपर्यंत एवढा वेळ आहे का? मग काय करायचं? छोटी तलवार उशाला ठेवली जायची, याला उन्हा असं म्हणतात. आपल्यासमोर कुलूप आहेत, त्यावेळच्या दरवाजांना म्हणजे किल्ल्याचे दरवाजे म्हणा किंवा पेटाऱ्यांना ही कुलप लावले जायचे. त्या कुलपामध्ये इथेची चावी आहे, ते कशा पद्धतीने वापरलं जाते बघा. पुन्हा ते शिवछत्रपतींच्या स्वराज्यामधले त्यांच्या पहिलं नाणं श्री राजा शिवछत्रपती लिहिलेलं, त्यानंतर त्यांचा पुत्र छत्रपती संभाजी महाराज, त्यांचं श्री राजा शंभू लिहिलेलं शंभूराई, त्यांची पत्र सुरू होतात. स्वस्ती श्री राजाभिषेक शक नलनाम संवत्सर तिथी येते ये समय छत्रपती श्री शिवाजीराजे भोसले यांनी आज्ञा केली. तेव्हा महाराजांनी तो देह पाहिला आणि महाराज म्हणाले की अरे रे गड आला पण माझा सिंह गेला असं म्हणत महाराजांनी आपल्या गळ्यातली समुद्र कवड्याची राजमाळ काढली आणि ती माळ तानाजी मस्तूंच्या देहावरती ठेवली. हाय नमस्कार, मी संतोष नेवरेकर, आठवणी कोकणातील आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण विरार वेस्टला आहोत. अमय क्लब यांनी दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी शिवकालीन प्रदर्शन आयोजित केलेलं आहे, ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी व मावळ्यांनी त्या काळात कोणकोणती शस्त्र वापरली होती युद्धात, ते आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तसेच गडकिल्ले व त्या काळातील नाणीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओवर जर नवीन आता तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर सबस्क्राईब केलं असं तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि ह्या बाजूला बघताय स्पोर्ट मैदान आहे. ह्या बाजूला आहे प्रदर्शन, तर आता आपण प्रदर्शन पाहूया. आणि विरारमध्ये ह्या ठिकाणी अमय क्लासिक क्लब आहे ह्या बाजूला. आणि आता आपण इथून सुरुवात करतोय. एका बाजूने ह्या बाजूने शस्त्रे आहेत बघू शकता तुम्ही. तिथून असं यायचं आहे तिथून आस्ते कदम. ह्या बाजूला शस्त्र आहे तो तलवार. आता बघतोय आपण इतिहासाच्या पाऊलखुणा. शिवगर्जना प्रतिष्ठान प्रेरित नाणी व ऐतिहासिक शस्त्र या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत आणि आपल्याला माहिती देणार आहेत भार्गव दादा शेलार. तर ही संपूर्ण माहिती देणार आहे. आता जाणून घ्या त्यांच्याकडनं माहिती. स्वागत आहे दादा तुमचं आपल्या आठवणी कोकणातील या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार, माझं नाव भार्गव शेलार, शिवगर्जना प्रतिष्ठान या संस्थेचा संस्थापक आणि अध्यक्ष. या नात्याने आज आपल्यासमोर ऐतिहासिक नाणी आणि शस्त्रांची माहिती तुम्हाला मी देणार आहे. तर आपण बघताय तर आपल्याला धोप किंवा फिरंग या पद्धतीची तलवार बघायला मिळते. ही तलवार 16व्या शतकामध्ये बऱ्याच ठिकाणी युद्धामध्ये वापरली गेलेली तलवारी आहेत. त्यामध्ये हिचं जे पातं आहे ते साधारणतः 4 फुटाचं असतं आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी मूठ ही ह्या महाराष्ट्रामध्ये साल्लेर मुल्लेरजवळ मुल्लेरला बनवली जायची, त्यामुळे ह्या मुठींना मुल्लेरी मूठ असं म्हणतात. आणि ह्याचं पातं आपण बाहेरून मागवत होतो. घोडेस्वाराच्या तलवारी ह्या आहेत, जेणेकरून घोड्यावर बसून खालच्या शिपायाला किंवा शत्रूला मारण्यासाठी भोसकण्यासाठी याचा वापर केला जातो, त्यामुळे ह्याचे ब्लेड आहेत ते सरळ आहेत. अशाच पद्धतीचं एक पॅनल आपल्याला बघायला मिळतं, त्यावरती पट्टा हे शस्त्र आहे. काही ठिकाणी याला दांडपट्टा असं म्हणतात. तर ह्या शस्त्राचं नाव पट्टा आहे. तलवारीसारखंच पातं ह्याचं असतं. पातं ह्याच्या दोन्ही बाजूला धार असते, दुधारी पातं असतं. आणि ह्याची जी वैशिष्ट्यपूर्ण मूठ आहे त्याला खोबळा असं म्हणतात. ही संपूर्ण आपल्या एल्बोपर्यंतचा हात गार्ड करते आणि त्यामुळे काय होतं, आपलं रिस्ट लॉक झाल्यामुळे ह्याच्या ज्या मुवमेंट आहेत त्या संपूर्ण हाताच्या घ्याव्या लागतात. त्यामुळे ह्याचा जो वार आहे हा तलवारीपेक्षा अधिक प्रभावी असा होतो. त्या धोप पद्धतीतल्याच काही वेगवेगळ्या तलवारी आहेत. त्यामध्ये ह्याचं पातं बघा, रुंद पातं आपल्याला बघायला मिळतं. त्यावरती ज्या लाईन्स दिसतात त्याला नाळ उपनाळ असं म्हणतात. वैशिष्ट्यपूर्ण मुठी आहेत. ह्या आपण आपल्या पद्धतीने आपण ऑर्डर देऊन बनवत होतो आणि ह्या प्रेशियस सॉर्ड होत्या. त्यावेळच्या उच्च अधिकाऱ्यांच्या तलवारी आहेत, त्या मानकऱ्यांच्या तलवारी आहेत. त्याच पद्धतीच्या तलवारी आहेत. त्यामध्ये बघितलं तर तुमचं पातं थोडस बागदार आहे, जेणेकरून शत्रूवरती जो घाव आहे तो अधिक तीव्र होण्यासाठी, अधिक खोलवर होण्यासाठी ह्या पात्याला थोडा बाग दिलेला आहे, वक्र केलेला आहे.
अशा वक्रपात्याच्या तलवारी आहे. त्याची मूठ आहे ती मुलेरी मूठ. पट्ट्यासारखंच ह्याचा पात आहे. दोन्ही बाजूला धार आहे ह्याच्या. त्याला पट्टापाण असं म्हणतात. दक्षिणेमध्ये ह्या तलवारी वापरल्या जायच्या. दक्षिणेतल्या नायर राजघराण्यातल्या ह्या तलवारी आहेत. नायकांच्या तलवारी याला म्हणतात. त्यानंतर सामान्य शिपाईच्या तलवारी आपल्याला इथे बघायला मिळतात. त्यामध्ये पातं आणि मुठी यावरून आपल्याला त्या कुठल्या भागामध्ये तयार केल्या बनवल्या गेल्या त्याचा आपल्याला मागोवा घेता येतो. त्याचं जे पातं आहे ते सरळ आहे. त्यामुळे या पातांना किंवा या तलवारींना पट्टीसा असं म्हणतात. पट्टीसारख्या सरळ म्हणून पट्टीसा. तसंच काही वक्रपाताच्या छोट्या तलवारी आहेत सामान्य शिपाईच्या. यांच्या मुठी जर तुम्ही बघाल तर त्या मुठीच्या मागच्या बाजूला आपल्याला सूर्य चिन्हांकित दिसेल. सूर्याचे चिन्ह दिसतील तिकडे. सो ह्या राजस्थानातल्या सिरोही पद्धतीच्या तलवारी आहेत. राजस्थानातले लोक हे स्वतःला सूर्यवंशी संबोधतात. त्यामुळे त्यांच्या तलवारीवरती सूर्याचे चिन्ह अंकित केलेले आपल्याला बघायला मिळते. सेम त्याच पद्धतीच्या तलवारी आहेत. काही तलवारींच्या मुठीला संरक्षण बोटांना संरक्षण म्हणून जागा नाही. काही ठिकाणी तुम्ही बघाल तर परज हा भाग आहे जेणेकरून आपल्या हाताच्या बोटांचं संरक्षण होतं. काही तलवारींना नाहीये. तो ज्या ज्या पद्धतीने ज्याला ज्या हवे त्या पद्धतीने त्या बनवल्या जायच्या. आता संबंध तलवार घेऊन ज्यावेळी आपण रात्री झोपतो त्यावेळी अचानक शत्रूने हल्ला केला किंवा शत्रूची चाहूल लागली तर ती तलवार मॅनेतून काढेपर्यंत एवढा वेळ आहे का? मग काय करायचं? छोटी तलवार उशाला ठेवली जायची. याला उन्हा असं म्हणतात. छोटी तलवार उशाला ठेवली जायची आणि जर शत्रूची चाहूल लागली तर त्याच तलवारीने त्याच्यावर दोन हात केले जायचे. हा बोला ना सर. या तलवारी लढाई करताना तलवार तुटायची का? तुटायच्या. तुटायच्या. मग त्यावेळेस मग काय व्हायचं? आणि तुम्ही म्हणाला की हातात सटकू नये म्हणून त्याला गादी लावली जायची आणि मेणाचा लेप झालाय तर काही आता ह्या कसं मला दिसत नाही. निघून गेले. निघून जातात. त्याच्या गाद्या तर कपड्याच्या असतात तर त्या पण निघून जातात. जे जुन जातात. एवढीशी मुठी मध्ये हात बसायचा तेव्हा तुमच्या आमच्यासारखेच लोक होते असं मी ऐकलं की 6-6 नाही. हा सगळा गैरसमज आहे. तुमच्या आमच्यासारखेच लोक होते. फक्त शारीरिक व्यायाम असल्यामुळे आणि चांगलं पोषक अन्न असल्यामुळे ती जी ताकद होती त्यांची ती कडक होती. तुम्ही आज जर तुमच्या वेडबिगारीची लोक बघाल जे घण फोडतात दगड तोडतात तर त्यांचे बॉडी बघा ते असे स्लिम असतील. पण त्यांच्या शेप्स बघा कट्स बघा ओके कुठेही तुम्हाला ते असे खुपसे दिसतात नाही. एकदम काटक असतात. तर मराठे तसेच होते. आणि प्रत्यक्ष पानिपतावरती 17 वर्षाची पोरं युद्धभूमीवरती हे झालेली भारत ऋतू पडलेली 17 वर्षाची. 17 वर्षाचा पोरगा आपल्याकडे काय करतो? तो 9वी आणि 10वीला असतो ना. बोर्डाला घाबरतो. हा फरक आहे. 9 वर्षाचा मुलगा लढाईसाठी युद्धावर युद्धभूमीवरती युद्ध तो सेनापती म्हणून हे करतोय लढतोय. 11 वर्षाचा मुलगा प्रत्यक्ष राजकारण करून आपल्या वडिलांना वाचवतोय. त्यांचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज. आग्र्याला असताना ते वयाच्या 11व्या वर्षी 9व्या वर्षी ते लढाईत आहेत. 2 लढाई त्यांनी केल्या. ओके आपल्या समोर काही ढाल बघायला मिळतात. त्यामध्ये चामड्याच्या ढाली आहेत. हा आपल्या समोर एक शिवाजी महाराजांचं जे मंदिर असतं किंवा जिरेटोप ज्याला म्हणतात त्याचा एक प्रकार इथे आहे. हे जुनं नाहीये परंतु ह्याची जी बांधणी आहे ती त्या काळात ज्या पद्धतीने होती तशी आहे. त्यामुळे आपण इथे प्रदर्शनावेळी मांडलेलं आहे. मागे ढाल बघायला मिळतात. त्या ढाली आहेत त्या चामड्याच्या आहेत. लोकल चामड्यापासून बनवल्या आहेत. त्यामध्ये म्हशीचं रेड्याचं चामडं उंटाचं गेंड्याचं कासवाच्या पाटी म्हणा किंवा सुसरीची आणि मगरीची पाट त्याच्यापासून या ढाली बनवल्या जायच्या. लोखंडाच्या ज्या किंवा पोलादाच्या ढाली आपण म्हणतो त्या उत्तर काळामध्ये वापरत होत्या. परंतु शिवकाळामध्ये चामड्याच्या ढाली होत्या आणि या ढालीं प्रत्यक्ष युद्धभूमीवरती तुटल्याचे उल्लेख पण आपल्याला मिळतात. त्यामुळे ढालींना लाईफ कमी होती. तुम्हाला एक छोटा पॅनल बघायला मिळतो. त्यावरती लहान मुलांची शस्त्र बघायला मिळते. त्यामुळे छोटी ढाल आहे छोट्या तलवार भाला कट्यार आहे. की आज जसं आपण आपल्या मुलांना शाळेमध्ये शिक्षण घ्यायला पाठवतो तसं त्यावेळी मूल जन्मल्यानंतर आज ना उजा त्याचा प्रत्यक्ष युद्धभूमीशी संबंध येणार आहे. त्यामुळे त्याला शस्त्र शिक्षण ही काळाची गरज होती. त्यामुळे त्याला लहानपणापासूनच तालमीत पाठवलं जायचं. तर ही ती लहान मुलांची शस्त्र आपल्याला इथे बघायला मिळतात. अतिशय दुर्मिळ आहेत. या पॅनलवरती आपल्याला कट्यार बघायला मिळतात. तुम्ही शिवछत्रपतींचं ज्या जुने चित्र बघितलं असाल त्याच्यामध्ये शिवछत्रपतींच्या कमरेवरती शेल्यामध्ये कट्यार लावलेली आहे. तर त्या पद्धतीच्या कट्यारी आहेत. त्यामध्ये एक विजयनगर काळातली कट्यार आहे.
या कटारीला तुम्ही बघाल तर तुमच्या हाताचं संरक्षण होण्यासाठी परज म्हणून भाग आहे. या कटारीवरती सुंदर असे जाळीचं नक्षीदार काम बघायला मिळते. आपल्या इथे छोटी शस्त्र बघायला मिळतात, गुप्त शस्त्र ज्याला म्हणतात, म्हणजे तुमच्या तलवारीचा पट्ट्याचं भाल्याचं युद्ध झाल्यानंतर ज्यावेळी अतितटीची जी लढाई येते, म्हणजे हँड टू हँड फाईट येते, करो या मरोची ज्यावेळी वेळ येते, त्यावेळी तुम्ही ही छोटी शस्त्र वापरता. तर तुमच्याकडे असलेल्या बिचवा, जांबिया, पेशकबज, खंजीर, खंजराली हे सूर्याच्या प्रकारांपासून तुम्ही तुमचा बचाव करता किंवा शत्रूला मारता. त्यामध्ये शिवछत्रपतींनी जो प्रतापगडावरती अफजलखानाला मारलं होतं त्याला मारताना जी शस्त्र वापरली होती त्यामध्ये बिचवा आणि वाघनखांचा उल्लेख येतो. तर वाघनख ही त्यांनी त्यांच्या डाव्या हातामध्ये लपवून ठेवली होती आणि त्यांच्या दस्तांमध्ये हा बिचवा लपवून ठेवला होता आणि त्यांचा जो अफजलखानाचा लोअर ॲबडोमिनल आहे ओटीपोट ते फाडलं होतं त्यामुळे त्याची ती सगळी आतडी बाहेर पडली होती. आपल्या समोर काही बाण आहेत आणि धनुष्य आहे, याला इंडियन इंडो पर्शियन क्रॉसबो म्हणतात. हा शिकारीसाठी घोड्यावरती वापरला जातो आणि जुने बाण बघायला मिळतात, अतिशय दुर्मिळ बाणाची पाण हे टोक आहेत. सेम तसा त्याला माडू बोलतात, हरणाची जी शिंग असतात ना त्या शिंगापासून बनवलेले. कोणाला प्रश्न पडले तर अशा पद्धतीने विचारू शकता. आपल्या समोर एक सुंदर मशाल आहे, मशाल बघायला मिळते, रात्रीच्या अंधारामध्ये तुम्ही उजेडासाठी वापरता. त्यानंतर काही कुऱ्हाडीचे प्रकार बघायला मिळतात, त्यामध्ये पहिली जी कुऱ्हाड आहे ती बळी देण्यासाठी वापरली जायची, दुसऱ्या आहेत त्या परशु कुऱ्हाडी आहेत ज्या युद्धासाठी वापरल्या जायच्या. त्यामध्ये एक छोटं पान दिसतंय तुम्हाला कुऱ्हाडीचं, जे मुंडासामध्ये किंवा पागोट्यामध्ये लपून ठेवलं जायचं आणि शत्रूची चाहूल लागली तर ते दांड्यामध्ये अडकून ते युद्धाला वापरलं जायचं, असं एक छोटंसं कुऱ्हाडीचं पातं बघायला मिळतं. आपल्या समोर काही भाले बघायला मिळतात, त्यामध्ये पायदळातले भाले आहेत, घोडदळातले भाले आहेत आणि हत्ती दलातले भाले आहेत. पायदळातल्या भाल्यांना पदाती कुंत, घोडदळातल्या भाल्यांना अश्व कुंत आणि हत्तीवरच्या भाल्यांना गजकुंत अशा पद्धतीने संबोधलं जायचं. त्यामध्ये पायदळातले जे भाले आहेत ते अशा मोठ्या पाना, म्हणजे त्यांचा जो फाळ आहे तो असा मोठा असतो आणि वजनी असतो. घोडदळातले जे भाले आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला लांब सडक बघायला मिळतात, त्यांचं जे वजन आहे ते मध्यम आकाराचं असतं. आणि हत्तीवरचे जे भाले असतात ते अशा पद्धतीने असतात, थोडेसे जड स्वरूपामध्ये, जेणेकरून वरच्या दिशेने आपण खाली शत्रूचा वेध घेतो ग्रॅव्हिटेशनल फोर्सने, त्यामुळे ते छोटे आखूड असतात पण त्यांचे जे फाळ आहेत ते थोडेसे जड असतात. भाला फेकून मारल्यानंतर आपला हात मुक्त होतो, म्हणजे हात मोकळा होतो. मग काय केलं, त्यावेळी मराठ्यांनी त्याच भाल्याला मागे रशी बांधली काढणी आणि तो भाला फेकून मारायचा आणि पुन्हा त्याच रशीच्या सहाय्याने पुन्हा हातात घ्यायचा बुमरँग पद्धतीने. सो मुक्तामुक्त पद्धतीतलं हे शस्त्र आहे, ह्याला विट असं म्हणतात, काही ठिकाणी इट असं ह्याचं नाव येतं, उल्लेख येतो. घोडखिंडीच्या लढाईमध्ये ह्या शस्त्राचा वापर झाल्याचे उल्लेख आपल्याला इतिहासात मिळतात. भाल्यामध्ये एक अखंड पोलादी भाला आहे ज्याला सांग असं म्हणतात, लोखंडी भाला सांग, शिकारीसाठी वापरला जायचा. आपल्यासमोर कुलूप आहेत, त्यावेळच्या दरवाज्यांना, म्हणजे किल्ल्याचे दरवाजे म्हणा किंवा पेटाऱ्यांना ही कुलप लावले जायचे. त्या कुलपामध्ये ही त्याची चावी आहे, ते कशा पद्धतीने वापरलं जाते बघा. पुन्हा ते कडीमध्ये अडकवून अशा पद्धतीने लॉक केलं जात, अशी जुन्या काळातली कुलप आहे आणि आजही वर्किंग कंडिशन मध्ये आहे. तोफ आहे, सिग्नल तोफ ज्याला मदतीसाठी आपण ती हे करतो वापरतो. तोफगोळ्याचे प्रकार आहेत, त्यात लोखंडी तोफगोळे आहेत आणि दगडी तोफगोळे आहेत. जसं आम्ही मगाशी की मराठ्यांनी निसर्गातच ज्या ज्या काही गोष्टी आढळत होत्या, म्हणजे दगडांपासून त्यांनी तोफगोळे बनवले, चांबड्यापासून ढाली बनवल्या म्हणा किंवा शिंगांपासून किंवा जनावरांच्या हाडांपासून काही शस्त्र बनवले, ते आपण मगाशी उल्लेख केला बघितला, तर त्याच पद्धतीने दगडी तोफगोळे आहेत आणि लोखंडी तोफगोळे आहेत. त्यातला हा एक कुल्पी गोळा आहे जो आतून पूर्णपणे हॉलो असतो, पोकळ आहे, ज्यामध्ये पेट ज्वलनशील दारू आणि शिश्याचे गोळे याचं मिक्सिंग ठेवून त्याला सील केलं जायचं आणि तो ज्यावेळी ब्लास्ट केला जायचा त्यावेळी तो फुटायचा, त्यावेळी ते छर्रे आसमंतात पसरून
ते बंदुकीच्या गोळीसारखे लोकांना लागायचे, तर त्या पद्धतीने हा गोळा उडवला जायचा. आता ही शस्त्र घालून स्वतःचा बचाव कसा करायचा किंवा समोरच्या शत्रूपासून शस्त्रांचा, त्यासाठी शिरस्त्राण आहे, त्याला हेल्मेट म्हणतात. चिलखत आपल्याला बघायला मिळतात, त्यामध्ये जाळीदार चिलखत आहे, लहान मुलाचे आणि एक मोठा आहे. आणि हे चिलखत तोडण्यासाठी जे शस्त्र वापरलं जातं त्याला गुर्ज म्हणतात. अतिशय दुर्मिळ असं शस्त्र आहे. आता आपण बघतोय तर प्राचीन कालखंडातली नाणी आपल्या समोर आहेत, त्यामध्ये सर्वात जुनं असं नाणं आपल्याला बघायला मिळतं, ते गांधार देशातलं नाणं आहे. पंचमार्क नाणी आहेत, 16 गणराज्य त्यावेळी होती, त्या गणराज्यांमध्ये जी नाणी चलनामध्ये वापरली आहे त्यातली ही नाणी आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मार्किंग चांदीच्या आणि तांब्याच्या तुकड्यांवरती करून ते चलनात वापरली जायची. इथे आपल्याला बघायला मिळते देवगिरीतल्या यादवांची नाणी, त्यामध्ये सोन्याचा पद्मटंक आहे. देवगिरीच्या चांदीची नाणी आहे, त्याला तारा असं म्हणतात, यावरती सिंहाचा छाप असून मागच्या साईडला राजाचं नाव असतं. शिलहारांची नाणी आहेत, त्यामध्ये सोन्याचे आणि चांदीचे नाणी आहेत, त्यावरती सर्पधारी गरुड आहे, म्हणजे त्या गरुड ह्युमन फिगर आहे गरुडाची, आणि त्यांनी त्याच्या हातामध्ये साप पकडलेला आहे अशा पद्धतीचा सिम्बॉल आहे. आणि त्याच्या मागच्या साईडला त्रिदंत म्हणजे त्रिशूळ आहे, आणि त्याच्यावरती चंद्र आणि सूर्याचं मार्किंग आहे. यावत दिवा करो, ज्या पद्धतीने आपण म्हणतो की चंद्र आणि सूर्य असेपर्यंत ती कीर्ती पसरत राहील, त्या पद्धतीने याच्यावर मार्किंग आहे. विजयनगर साम्राज्यातलं एक सोन्याचा सदाशिव देवरायाचं नाणं आहे, आणि रामदेवरायाचं आणि कृष्णदेवरायाची नाणी आपल्याला बघायला मिळतात, त्यामध्ये गरुड आहे. कृष्णदेवरायाच्या नाण्यांवरती गरुड बघायला मिळतो. इथे काही सातवाहनांची नाणी आहेत, त्यामध्ये पोर्ट्रेट पद्धतीतलं एक अतिशय दुर्मिळ असं नाणं आहे, ज्याच्यावरती नहापना शक ह्याच्या नाण्यावरती गौतमीपुत्र सातकर्णीचं छाप आहे. गौतमीपुत्र सातकर्णीने ह्या नहापना शक राजाला हरवलं होतं आणि त्याच्या नाण्यावरती स्वतःचं नाण्याचा छाप ओठवला होता, असं पुनर्मुद्रित असं हे अतिशय दुर्मिळ असं नाणं आहे. त्यानंतर काही तांब्याचे आणि पोटीन या धातूच्या प्रकारातली सातवाहनांची नाणी आहेत, त्यावरती हत्तीचं चिन्ह अंकित आहे आणि मागच्या साईडला थ्री आर्चिल असं ते सातवाहनांचं जे त्यांची जी चिन्ह आहेत, राजचिन्ह आपण ज्याला म्हणतो किंवा नाण्यांवरची जी ओळख आहे ते आपल्याला बघायला मिळते. आणि ब्राह्मी लिपीमध्ये त्या राजाची नावं आपल्याला इथे वाचायला मिळतात. आता आपल्यासमोर जी नाणी आहे ती रायगडावरती श्री शिवछत्रपतींनी राज्याभिषेका प्रसंगी जी नाणी चलनात आणली होती, त्यातली तांब्याची शिवराई आणि सोन्याचा होण अशा पद्धतीची दुर्मिळ नाणी आहेत. सुवर्णहोण फार दुर्मिळ आहे, त्यामुळे इथे त्याची प्रतिकृती आपण ठेवलेली आहे, परंतु तांब्याची शिवराई आपल्याला त्या काळातल्या बघायला मिळतात. त्यामध्ये हा एक पैसा आहे, अर्धा पैसा आणि पाव पैसा, त्यामध्ये रुका तिरुका आणि सापिका हे त्यावेळचं चलनाचं व्यवहारी चलनाची नावं आहेत. त्यानंतर महाराज ज्यावेळी दक्षिण दिग्विजयला गेले होते त्यावेळी त्यांनी तिथे छोटी शिवराई चलनात आणली होती, त्याला कासू असं म्हणतात. ह्याच्यावरती पण श्री राजा शिव आणि मागील बाजू छत्रपती लिहिलेले. जिंजीजवळ महाराजांनी काही नाणी चलनात आणली होती, त्याच्यावरती महाराज आणि मागील बाजूस मुद्रा अशा पद्धतीने, काही ठिकाणी महाराज आणि मागील बाजूस शिवलिंग म्हणा किंवा नंदी म्हणा किंवा गणेश म्हणा अशी चिन्ह मुद्रित केलेली असायची. ही शिवछत्रपती ज्यावेळी दक्षिण दिग्विजयला होते त्यावेळीची चलनातली नाणी हँडमेड आहेत ना, त्यामुळे ते तसेच ओबडधोबड असते. शिवछत्रपतींच्या स्वराज्यामधले त्यांच्या पहिलं नाणं श्री राजा शिवछत्रपती लिहिलेलं, त्यानंतर त्यांचा पुत्र छत्रपती संभाजी महाराज त्यांचं श्री राजा शंभू लिहिलेलं शंभूराई. आणि संभाजी महाराजांचा जो काही राज्यकाळ आहे तो फार कमी होता आणि धामधुमीचा होता, त्यामुळे त्यांची नाणी फार दुर्मिळ आहेत. तसंच छत्रपती राजारामांचाही काळ धामधुमीचा होता, कारण ते इकडून दक्षिणेला गेले होते, जिंजीला त्यांनी राज्य कारभार केला होता, त्यामुळे त्यांची जी नाणी आहेत ती सोन्याची मिळतात आणि ती दुर्मिळ आहेत. त्यावरती राम राऊ लिहिलेला आहे, त्या दक्षिणेमध्ये राजाला राऊ म्हटलं जातं, त्यामुळे याच्यावरती राम राऊ लिहिलेला आहे. आणि मागच्या साईडला काली डॅगर कालीमातेचं चिन्ह आहे. आणि संभाजी पुत्र शाहू त्याची नाणी इथे बघायला मिळतात, त्यावरती श्री राजा शाहू किंवा श्री राजा साव किंवा श्री राजा शाहू असं लिहिलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि संपूर्ण स्वराज्यामध्ये ज्या शिवराई चलनात होत्या
वेगवेगळ्या प्रकारच्या त्या इथे आपल्या समोर मांडलेल्या आहेत. त्यावरती पाना फुलांची नक्षी आहे, काही ठिकाणी काही वेगवेगळे मार्किंग्स आहेत. तर असे वेगवेगळ्या प्रकारच्या शिवराई आपल्याला इथे बघायला मिळतात. तर शाहू ज्यावेळी स्वराज्यामध्ये आले त्यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या दरबारामध्ये ज्या ज्या काही गोष्टींचं निरीक्षण केलं होतं त्यातून त्यांनी पहिली गोष्ट हे केली की जर मराठा साम्राज्य वाढवायचं आहे तर आपल्याला मराठ्यांचं आर्थिक सत्य जे आहे ते प्रबळ करणं गरजेचं आहे. ओके, सो त्यांनी काय केलं की मराठ्यांचा जो रुपया आहे तो मुघल शासकांप्रमाणेच पर्शियन लिपीमध्ये चलनात आणला होता. त्यामुळे मराठ्यांचा हा जो रुपया आहे तो संपूर्ण हिंदुस्थानात एक रकमी चलनामध्ये चालायला लागला. आणि त्याचा फायदा काय झाला तर मराठ्यांचं जे भरभराटी राज्य जे आहे ते वाढायला लागलं आणि मराठा सत्ता ही प्रबळ झाली. त्यातलं हे चिंचवड जवळ पडलेलं एक नाणं आहे. त्यानंतर परशू म्हणजे आपल्या कुराडीचा मार्किंग आहे त्याला परशू रुपया म्हणतात. तसं नागाच्या फण्यावरती जसं 10 आकडा असतो तसं इथे मार्किंग आहे त्यामुळे ह्याला नागफणी रुपया म्हणतात. आणि हा अंकुशी रुपया ही पेशव्यांनी पुण्यामध्ये चलनात आणलेली नाणी आहे. तशीच संपूर्ण हिंदुस्थानामध्ये 128 ठिकाणी या मराठ्यांच्या टांगसाळी होत्या, मिंट्स होत्या. तर त्यातले काही मिंट्स आपल्या इथे आहेत. तर तुम्ही बघताना तुम्हाला इथे ह्या पर्शियन लिपीत नाणी दिसतील म्हणजे ज्याच्यावरती फारसी लिपी आहे. परंतु मराठी हे चालक असल्यामुळे त्यांचे मिंट मार्क त्याच्यावरती आहे. तर तुम्ही बघाल की अहमदाबादच्या रुपयावरती तुम्हाला जरी पटका बघायला मिळतो, इथे ध्वज आहे, इथे त्रिशूल बघायला मिळेल, इथे पण बघा जरी पटका बघायला मिळेल. नाशिकचा गुलशनाबादचा रुपया आहे, जरी पटका आहे. इथे राम लिहिलेला आहे देवनागरी लिपीमध्ये. तर अशा पद्धतीने इथे चाकणचा मोमिनाबादचा रुपया आहे त्याऐवजी श्री अंकित केलेला, श्री लिहिलेला. तर हे सगळे मिंट मार्क आहे, टांगसाळीच्या मार्किंग्स आहेत. तसंच दक्षिणेमध्ये काही मराठ्यांनी सोन्याचे फणम चलनात आणले होते. तर त्यातले हे डॅगर फणम आहेत आणि हा एक सोन्याचा फणम आहे. त्याच्यावरती तुम्ही नागाचा फणा आपल्याला बघायला मिळेल पूर्णपणे डिटेलिंगमध्ये. कोडीकोंडाचा फणम आहे. मराठे ज्या ज्या भागात गेले तिथं तिथं ते स्थायिक झाले आणि त्यांनी तिथे स्वतंत्र राज्य कारभार सुरू केला आणि मग छोटी छोटी संस्थानं उदयाला आली होती. ह्या संस्थानिकांमधल्या राजांनी त्यांच्या राज्याभिषेकाप्रसंगी जी काही नाणी चलनात आणली होती ती आपल्या समोर आहे. त्यामध्ये इथे ग्वाल्हेरचे शिंदे आहेत, इंदोरचे होळकर आहेत, बडोद्याचे गायकवाड, धारचे पवार, देवासचे पवार आणि नागपूरचे भोसले त्यांची नाणी आपल्याला बघायला मिळतात. अशा पद्धतीने नाण्यांचा इतिहास आपल्यासमोर आपण ठेवला. जशी शस्त्र गरजेची आहे तशीच ती राज्य ज्यावेळी निर्माण केली तर ती भरभराटीला येण्यासाठी ज्या गोष्टींची गरज होती ती स्वराज्य लक्ष्मी पण गरजेचीच आहे. तर आपण छोटासा एक धावता मागोवा आपण ह्या याच्यातून घेतलेला आहे. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, माझं नाव नवीन किशोर म्हात्रे. आज आपण शिवोत्सव या कार्यक्रमात नाण्यांचं मुळी कागदपत्र आणि त्या मुळी कागदपत्रांच्या अनुषंगाने मिळणारा किंवा आपल्याला सापडणारा इतिहास त्याबद्दल बोलणार आहोत. आपल्याला सर्वात प्रथम या पेटीमध्ये नाण्यांचं संग्रह मांडलं आहे. आपल्याला असं दिसतं की पहिली नाणी कुठली तर आपल्याला 2500 वर्ष मागे जावं लागेल. ज्यावेळी भारत हा राज्यांमध्ये विभागलेला नसून महाजनपदांमध्ये विभागला होता. ती 16 महाजनपदं गांधारपासून ते अगदी कुंतल किंवा अश्मक म्हणजे आपल्या महाराष्ट्रापर्यंतची होती. त्या महाजनपदांमध्ये त्यांची खास अशी वेगळ्या प्रकारची चांदीची पंच केलेली किंवा वेगळ्या प्रकारची सिंबल्स असलेली नाणी होती. त्यांना पंच मार्क कॉइन्स म्हणजे आहत नाणी असं म्हणतात. आपल्या समोर दिसतोय तो गांधारचा बेंडबार किंवा हे नाणं दिसते त्याला बेंडबार म्हणतात. गांधार या प्रदेशात वापरला जायचा हा बेंडबार आणि हे कप कॉईन किंवा कपाच्या आकाराचं कॉईन ते तिथे गांधारमध्ये वापरलं जायचं. आणि इतर वेगवेगळ्या प्रकारचे सिंबल असलेली नाणी ही इतर वेगवेगळ्या भागात भारताच्या वापरली जायची. जशी चांदीची नाणी होती पंचमार्क तशी तांब्याची सुद्धा नाणी ही होती. तांब्याच्या नाण्यांवर सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पंच किंवा ठोके मारलेले दिसतात आणि ती सुद्धा वापरत होती असं आपल्याला दिसतं.
महाजन पदानंतर आपण येतो ते म्हणजे मौर्यांच्या काळात. मौर्य आपल्याला माहिती आहे, चंद्रगुप्त अशोक त्यासारखे मोठे मोठे राजे मौर्यांच्या कालखंडात किंवा मौर्यांच्या परंपरेत होऊन गेले. त्यांची नाणी आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्यांच्यासुद्धा नाण्यांवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बल्स हे पाहायला मिळतात. सूर्य असेल, धनुष्यबाण असेल, चक्र असेल. इथे आपल्याला दिसलं तर बुल किंवा बैलाचं चिन्ह आहे. इथे ट्री आहे किंवा झाडाचं चित्र पाहायला मिळतं. तर त्यांची नाणी आपल्या इथे पाहायला मिळतं. मौर्यानंतर आपण महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्रात आपल्याला महाराष्ट्राचं स्वतःचं किंवा महाराष्ट्राचा इतिहास ज्याच्यापासून सुरू होतो ते सातवाहनांची नाणी आपण पाहणार आहोत. सातवाहनांनी त्यांची नाणी पाडली. त्यांची सगळ्यात प्रसिद्ध नाणी म्हणजे पोटींची असतात, ज्याच्यावर सातवाहनस असा ब्राह्मीमध्ये लेख येतो आणि हत्ती त्याचं सिम्बल्स असतं, मागे उज्जैन चिन्ह असतं. सातवाहनीन जशी पोटींची नाणी पाडली त्याप्रमाणे त्यांनी चांदीचीसुद्धा नाणी पाडली. हे एक आपल्याला चांदीच्या नाण्याचा फोटो आहे, इथे आपल्याला दिसतो. आणि ते नाणं पुळवामी या सातवाहनांच्या राजाचं आहे. त्याच्यावर ब्राह्मीमध्ये लेख येतो, रायो वासिटी पुतस्य श्री पुळवामीसं. आणि दुसऱ्या बाजूला तीन कमांचा चैत्य आणि इन्स्क्रिप्शन येतं. या सातवाहन राजांचा संघर्ष झाला तो म्हणजे गुजरातच्या शक क्षत्रप या राजांसोबत. आणि त्यांच्यामधला सगळ्यात प्रसिद्ध असा राजा म्हणजे नहपान. त्या नहपानाचं चांदीचं नाणं आपल्याला पाहायला मिळतं. नहपानाचा फेस किंवा हे पोर्ट्रेट पाहिजे, जिकडे आपल्याला नहपानचा चेहरा पाहायला मिळतो आणि बाजूला शिलालेख, आपला शिलालेख म्हणण्यापेक्षा नाण्यांवरचा लेख हा कोरलेला इथे पाहायला मिळतो. या क्षत्रपांची परंपरा नंतर आपल्याला गुजरातमध्ये कंटिन्यू झालेली दिसते. त्यांची नाणी ही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या क्षत्रप राजांची नाणी ही इथे पाहायला मिळतात. या क्षत्रपांच्या राजांचा जो कॉईनचा पॅटर्न आहे त्याच पॅटर्नवर नंतर गुप्तांची कॉईन्स किंवा त्रैकुटक त्यांची कॉईन्स किंवा इथे वल्वीमधल्या राजांची कॉईन्स ही पाहायला मिळतात. आपण मुंबईत आहोत आणि मुंबईत आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात 200 वर लेण्या ह्या पाहायला मिळतात. आणि त्याच्यापैकी प्रसिद्ध लेण्या म्हणजे कान्हेरीतल्या लेण्या ज्या बौद्ध धर्म परंपरेशी संबंधित आहेत आणि जोगेश्वरी मंडपेश्वर किंवा घारापुरी ज्या शैव परंपरेशी संबंधित आहेत. 550 महिष्मतीच्या किंवा मध्य प्रदेशातल्या कलचुरी या राजवंशाचा अंमल आपल्या कोकणात बसला आणि त्यांनी शैव परंपरेतील लेण्यांना प्रोत्साहन दिलं. त्या कलचुरी राजा कृष्णराज याची चांदीची नाणी आपण इथे पाहत आहोत. कृष्णराजाचा चेहरा हा आपल्याला समोरच्या भागात नाण्यावर दिसतो आणि मागच्या बाजूला नंदी म्हणजे बुल आणि त्याच्या बाजूने नंदीच्या बाजूने ब्राह्मीतला लेख हा पाहायला मिळतो. तो ब्राह्मीतला लेख काय आहे तर परममाहेश्वर मातृपितृ पदध्याताम श्रीकृष्णराज असा. त्याच कृष्णराजाचं तांब्याचं नाणं हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्या तांब्याच्या नाण्यावर आपल्याला बुल किंवा नंदी हा बसलेला दिसतो आणि ब्राह्मीतला लेख श्रीकृष्णराज असा येतो. ही नाणी इथे आपल्याला ओरिजिनल किंवा खरी नाणी इथे पाहायला मिळतात. या कलचुरी राजवंशाच्या आधी त्रैकुटक नावाचे राजे होऊन गेले. त्यांचा फार थोडा वेळ अंमल हा उत्तर कोकणावर किंवा आपल्या कोकणावर होता. त्या त्रैकुटक राजांपैकी एक राजा म्हणजे धारासेन त्याचं नाणं आपल्याला इथे पाहायला मिळतं. त्या नाण्यावर सुद्धा राजाचा चेहरा असतो, त्याच्या दुसऱ्या बाजूला काही सिम्बल्स असतात आणि त्याचा लेख हा आपल्याला पाहायला मिळतो. कलचुरी जसे शैव परंपरेतले होते तर त्रैकुटक हे वैष्णव दिसतात कारण त्यांच्या नाण्यांवर तसा लेखच आपल्याला सापडतो. महाराज राजद राजेंद्र दत्तपुत्र परमवैष्णव श्री महाराज धारासेन असा तो लेख आपल्याला पाहायला मिळतो. हे दोन्ही राजवंश कोकणाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत कारण त्यांच्या काळातल्या लेण्या हे आपल्याला आजही पाहायला मिळतात. आपण उडी मारून 1674 ज्यावेळी आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्रात शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला आहे. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नावाची दोन प्रकारची नाणी पाडली, तांब्याची शिवराई आणि आणि सोन्याचा होन हा आपल्याला पाहायला मिळतो. तांब्याच्या शिवराईवर श्री राजा शिव आणि मागच्या बाजूला छत्रपती असं लिहिलेलं असतं. ही साधारण 11 ग्रॅम वजनाची तांब्याची नाणी असतात.
आणि सोन्याचा होन हा साधारण 3 ग्रॅमचा, त्याच्यावर सुद्धा श्री राजा शिव आणि मागे छत्रपती असं लिहिलेलं असतं. शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला, त्यांची नाणी चलनात होती. पण उत्तरेत काय? तर उत्तरेत आहे औरंगजेब. आणि औरंगजेबाची आपण 3 नाणी ही समोर पाहतो. त्याचं सुरतेला पाडलेला 1 रुपया, औरंगजेबाचा सुरतेला पाडलेला 1/2 रुपया, आणि औरंगजेबाचा सुरतेला पाडलेला तांब्याचा पैसा किंवा तांब्याचा दाम आपल्याला इथे पाहायला मिळतं. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की औरंगजेबाचे जे रुपये आहेत किंवा रुपये चलनात आहेत ते चांदीचे आहेत, पण सगळ्यात आधी रुपया कोणी पाडला किंवा रुपया नावाचं नाणं कोणी पाडलं, तर शेरशाह सुरी त्याने. तर त्याचं हे शेरशाह सुरीचं चांदीचं नाणं, ज्याच्यावर त्याचं नाव श्री शेरशाह असं येतं, ते नाणं पहिला रुपया जो रुपया म्हणून चलन म्हणून वापरात आला. एक इंटरेस्टिंग कॉईन आपल्या सगळ्यांसाठी दाखवतो. आपल्याला काय वाटतं काय असेल हे? हे कॉईन आहे, हे नाणं आहे, ह्याला लारी असं म्हणतात. लारी झालं असं की पश्चिम महाराष्ट्र किंवा आपण ज्यावेळी महाराष्ट्र येतो त्यावेळी किनारपट्टीवर जे गावं आहेत त्याच्यामधलं चेऊल आणि दाभोळ ही 2 गावं आदिलशहाच्या अंमलात होती, आणि तिथून पर्शियाबरोबर व्यापार चालायचा, आणि तो व्यापार हे लारी नावाच्या नाण्यांमध्ये चालायचा. ही चांदीची नाणी ही त्या पर्शियामधल्या लार ठिकाणची ओरिजिनल पर्शियन अशी लारी आहे, आणि ही चेऊलची लारी हेर हां ही हां प्युअर प्युअर हे हेअरपिनसारखे अडकवले जायचे. म्हणजे समजा तुमच्या काखेमध्ये किंवा इथे कमरेला दोरी आहे किंवा एखादी हां दोरी आहे त्याला ती अशी अडकवली जायची, आणि त्या स्वरूपात तो व्यापार चालायचा, आणि तो चांदीच्या नाण्यांमध्ये चालायचा मुख्यतः. अत्यंत दुर्मिळ असे 2 नाणे. लारीचा उल्लेख असलेला आता एक पत्र आपण थोड्या वेळाने बघणार आहोत. नंतर ही ब्रिटिशांची नाणी आहेत. आता आपण बघितलं आधीची जी नाणी होती त्यांच्यावर त्याची किंमत लिहिली नव्हती. मग त्यांची किंमत कशी ठरवायची? एक समजा 12 ग्रॅम वजनाचं चांदीचं नाणं आहे तर त्याची किंमत काय आपल्याला वाटतं कशी ठरणार? तर 12 ग्रॅम चांदीच्या तुकड्याची 12 ग्रॅम चांदीच्या तुकड्याची त्या बाजारात त्या धातूची जेवढी किंमत असेल ती त्या नाण्याची किंमत. आणि त्या होनची हा होन आहे ना, होनबद्दलचा पण आता आपण जाबिता पत्रात बघणार आहोत. ओरिजिनल पत्र त्यावेळी चांदीचीच नाणी वापरायची ना? नाही, चांदी सोने तांबे हे आहेत ना. आता होनचा इतिहास काय? होनचा इतिहास होनचा सांगतो ना. शिवाजी महाराजांनी स्वतःला ज्यावेळी राज्याभिषेक करून घेतला त्यावेळी त्यांनी 2 प्रकारची नाणी पाडली, तांब्याची शिवराई आणि सोन्याचा होन. तर सोन्याचं होन हे साधारण 3 ग्रॅमचं नाणं होतं, त्याच्यावर श्री राजा शिव आणि मागे छत्रपती असं लिहिलेलं. पण होन नावाचं नाणं हे याच्या आधीसुद्धा चालू होतं. वेगवेगळ्या प्रकारचे होन हे विजयनगर साम्राज्यात होते किंवा नंतरच्या खालच्या चलन होतं, फक्त त्याचं नाव होनू किंवा होन असं येतं. आपण होन आणि लारीबद्दलची 2 पत्रं आता बघणार आहोत. त्याच्या आधी आपण लेखनविद्या किंवा लेखनाचं काय काय साहित्य होतं, लेखन कसं लिहिलं जायचं त्याचा परिचय करून घेऊ. आपल्याला माहिती आहेत सगळ्यात उपलब्ध पुरावे, जुने पुरावे ते शिलालेखांमध्ये सापडतात. आपल्याला कान्हेरीला साधारण 2200 वर्षापूर्वीचे इन्स्क्रिप्शन पाहायला मिळतात, पहिले लेख पाहायला मिळतात. अशोकाचा लेख आपल्याला पाहायला मिळतो जो नालासोपाराला सापडला आहे, तो आता प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये पाहायला मिळतो. तर हे ताडपत्र आहे. आपल्याला माहिती आहे की शिलालेख असतात ताम्रपट असतात, पण ताडावर लिहिलेली तमिळमधली नाडी ग्रंथ म्हणजे पोथी एक आहे, ज्योतिषावरची पोथी एक आहे, त्याच्यावर कोरलेलं असतं. हे आता किती वर्ष जुनं आहे? हे साधारण 150 वर्ष वगैरे जुनं. हो, ताडपत्र खरोखर ताडपत्र.
ते प्रिझर्व करावं लागतं ना. अच्छा, त्याची प्रोसेस हे कशा प्रकारे प्रिझर्व केलेलं आहे? प्रोसेस असते आणि बनवण्याची प्रोसेस पण तशीच आहे. ते काढावं लागतं, ते नंतर हळदीच्या पानामध्ये उकळावं लागतं बऱ्याच वेळा, आणि ते मग एका पट्टीवरती लावून ते सुकवावं लागतं साधारण एक 8 ते 9 दिवस. 8 ते 9 सुकल्यानंतर परत ते उघडून ते कट करायचं, परत त्याला एक लेप लावायचा तेलाचा वगैरे, आणि परत सुकवायचं आणि मग लिहायला सुरुवात करायचं. एक छोटीशी नीप म्हणजे पॉइंटर घेऊन दिली आणि मग त्याच्यावर शाई लावायची असते. मग त्या खोल खड्ड्यांमध्ये शाई गेली तिथे दिसत. आता आपण जसं कोरलेलं बघितलं तसं पेन बघूया किंवा टाक दौत बघू. इथे शाही आहे म्हणजे शाहीत बुडवायचं आणि या पेनाने किंवा टाकाने लिहायचं असतं. तशी लिहिलेली पत्र आपण पुढे बघणार आहोत. म्हणजे हे फक्त लिहिलेलं आहे ना, कोरलेलं? कोरलेलं आहे, कोरलेलं आहे. कुठच्या भाषेमध्ये ते? तमिळ आहे, तमिळ. शिवाजी महाराजांचं पत्र आहे, पत्राची कॉपी आहे. आता हां, पण हे पत्र राज्याभिषेक झाल्यानंतरच आहे, लक्षात घ्या. राज्याभिषेकाच्या आधी वेगळ्या प्रकारची पत्र होती, पण त्याचे तर्जुमे जे होते किंवा ते लिहिलं जायचं ते फारसीच्या अंगाने जायचं, फारसीच्या अंगाने जायचं. तर आता ते कसं होतं किंवा ते फारशी कशी लिहित जायची, त्याचा मायना कसा होता, तर तो मायना सांगतो. स्वस्तिश्री राजाभिषेक शके असा पहिला, असं नंतरच्या काळातला जो आहे तो आहे. पण ज्यावेळी फारसी जो तर्जुमा किंवा फारसी जे सुरू व्हायचं पत्र त्याची सुरुवात सांगतो. आज रक्त खान एक खास भजा नाही हालिब व इस्तकबाल सूरसन मया व अलफ असं सगळं सुरू व्हायचं. पण ज्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला त्यावेळी त्याने मायने बदलले. म्हणजे भाषेवरचं आक्रमण जर आहे तर ते आपल्याला धुडकवायचं आहे किंवा ते काढून टाकायचं आहे, तर त्यांनी ते मायना व मायना बदलताना सुद्धा पूर्णतः विचार केला आणि मग त्यांची पत्रं सुरू होतात. स्वस्तिश्री राजाभिषेक शक नला नाम संवत्सर तिथी येते ये समय छत्रपती श्री शिवाजी राजे भोसले यांनी आज्ञा केली ऐसेचे अशी पत्र द्यायला लागले. श्री पहिला येतो, नंतर शिवाजी महाराजांची मुद्रा येते, प्रतिप्रचंद्र लेखे व वर्धिष्ण विश्वंदेता शाह सुनसेवसैषा मुद्रा बताय. हो सांगितलं ना तेच आहे. स्वस्तिश्री राजाभिषेक शके नरनाम संवत्सर ते सगळं तिथे येतो. हो हो, इथे शिक्का येतो, सुभेदार किंवा कारकून किंवा इतर जे त्यांचे अमात्य वगैरे आहेत त्यांचा शिक्का येतो, पूर्ण पत्राचा मजकूर येतो. आणि खाली हे पत्र बरोबर आहे किंवा हे आता ओके तर ते सांगायचं कसं, तर खाली एक शब्द येतो लेखन सीमा म्हणजे पत्र इथे संपलं आणि खाली त्याची मोर्तब आहे म्हणजे समाप्ती मुद्रा आहे मर्यादेय विराजते. तिथून एंड झाला, हां संपलं असं. आता आपण मगाशी ते बघितलं का लारी आणि होन, तर आज जाबिता आहे. जाबिता तह, आता हे शिवाजी महाराजांचं ओरिजिनल पत्र आहे, त्याचा तर्जुमा सांगतो. जाबिता तह इमारती करणे सन इस्नेकार आणि इमारती कराव्या तह केला, म्हणजे इमारती करण्यासाठी त्यांनी फंड दिलाय. की बाग हुनरवंद लावून पैका पावत नाही, हुनरवंद गवगवाकरिता काम करीत नाही, याबद्दल ऐसा तह केला की नेमस्तच इमारती करावी, म्हणजे इमारती करावी. आता त्यांनी किती आहे की होनू म्हणजे होन 1,75,000 मा 1,75,000 होन रास, त्यातले 50,000 दिलेत रायगडला, 35,000 दी घरे, 20,000 तली, 10,000 गच्ची, 5,000 किल्ले आणि टोटल 35,000, तटासाठी 15,000 आणि एकूण 50,000 असं. नंतर 10,000 10,000 10,000 5,000 5,000 2,000 3,000 असं 7,000 असं सगळ्या गडांसाठी तरतूद केलेली आहे. मग त्यात सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आहे, प्रतापगड आहे, पुरंदर, राजगड, अगदी खाली इकडे सरसगड, कोरीगड असं सगळं आहे. म्हणजे एकूण तो जाबिता तह आहे. येणेप्रमाणे 1,75,000 होऊन खर्च करणे मूर्तब सुद्धा. बोलून दाखवली तशीच. आणि नंतरच्या काळात आपल्याला एक दुसरं शिवाजी महाराजांचं पत्र बघितलं, पण हे संभाजी महाराजांचं बाकरे शास्त्रींना दिलेलं संस्कृत मधलं दानपत्र आहे. आता इथे त्यांची मुद्रा येते, इथे त्यांचं अक्षर येतं. श्रीमते मे शिवराजपुत्रस्य श्री शंभूराज छत्रपते
आदव पहिले लोक लिखत आणि श्री आणि खाली हे सगळं दानपत्र आहे त्यांचं मनोगत आहे त्या वाक्रशास्त्रींचं त्यांना काय काय दिलं ते आहे आणि इथे हे पत्र बरोबर आहे झालं संपवलं हे करताना त्यांनी इथे लेखन अलंकार असं लिहिलं तिथे लेखन सीमा होतं पण इथे लेखन अलंकार असं संभाजी महाराजचं हे इथे आपल्याला वेगळ्या प्रकारची मोडी डॉक्युमेंट्स बघायला मिळतात ती सगळी पत्रांची कॉपी होती पण हे ॲक्च्युअल ओरिजिनल पत्र आहे त्याच्यावर आपल्याला सील पाहायला मिळतो श्री रामजी सील आहे आणि खाली पत्राचा मजकूर आहे गंमत म्हणजे यात हे येतं गंमत म्हणजे यात विक्रम संवतचा उल्लेख आहे आणि हे इतर कागद आहेत मुडीतले जर वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅम्प पेपर आहेत संग्रहालयात आहे वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्रे आहेत नंतर आपण येतो ते म्हणजे ब्रिटिश पिरियडमध्ये ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं संस्थान आहेत तर आता आपण एक गमतीसाठी किंवा एक अभ्यास म्हणून होळकरांचा कागद बघू ब्रिटिश पिरियडमधला होळकर स्टेटमधला कागद आहे दोन आणे आणि इकडे दोन रुपये याचा कागद आहे तर मकान किंवा एखादं घर विकल्याचं हे विक्री खत आहे त्याच्यामध्ये मकान की चतुसीमा नीचे लिखे मुतालिफ आहे म्हणजे त्या मकानाची त्या घराची सीमा खालीलप्रमाणे आहे मका काय तर पूर्व की सडक के सामने बक्षी अली का मकान पश्चिमेकडे काय आहे दक्षिणेकडे काय उत्तरेकडे काय सगळं दिलं आहे त्याने आणि मग याबद्दल आम्हाला काय हरकत नाही किंवा गजर काय झालं तर आम्ही ते सॉल्व करू असं त्यात लिहिलं आहे अशी सगळी वेगळी पत्रं आहेत स्टॅम्प पेपर्स आहेत आता पण ते चाललं हो स्टॅम्प पेपर आहे सांगलीच्या पटवर्धनांचा पेपर आहे त्याच्यावर आपल्याला गंमत म्हणजे इथे सील दिसतो किंवा ते स्टॅम्प दिसतो त्याच्यावर लिहिलं आहे श्री गणपती महाराज पंचायत आणि तत्पर धुंडीराव चिंतामणा आणि सोबत गणपतीचा शिक्का किंवा फोटो आहे इतर आता रजिस्टर्ड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला गणपती कुठे दिसत नाही पण इंडोनेशियाच्या आताच्या 20,000 रुपयावर गणपती दिसतो म्हणून ती खाली नोट रेफरन्सला दिली आहे मिरज जिल्हा खा त्याचे कागद आहेत कोल्हापूर संस्थान त्याचे हां त्याचे कागद आहेत शाहू महाराजचा कागद आहे हां कोल्हापूर संस्थानच्या पेपरवर आपल्याला भवानीचं चित्र दिसतं इकडे खाली शाहू महाराज आहेत इथे ताराराणी आहे आणि इकडे शिवाजी महाराज आहे हे इतर कागद आहेत मोडीतले हा फारसीतला एक कागद आहे हे दोन मोडीतले पेपर आपण पाहायला ठेवले डिस्प्लेला शिवाजी महाराजांच्या जीवनावर वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅम्प निघाले तर त्या स्टॅम्पचं कलेक्शन आहे 300 वर्ष जन्मतिथीला 300 वर्ष राज्याभिषेकाला आणि 300 वर्ष पुण्यतिथीला झाले त्याबद्दल भारत सरकारने जे स्टॅम्प काढले ते सगळे स्टॅम्प इथे लावले त्याच्यानंतर एक सगळ्यात इंटरेस्टिंग कागद दाखवतो कलकत्ता हायकोर्टाचा एक कागद आहे 1840चा त्याच्यावर आपल्याला 1840मधले किंवा इंग्रजांचं राज्य ज्यावेळी सुरू होतं कंपनी सरकारचं तर त्याच्यावेळी कागद कसे लिहिले जायचे ते कागद दिसतं त्याची फक्त कॅलिओग्राफी बघायची बस थँक्यू सर बैठे खेळ आहे बघतोय आपण सगळ्यांचं स्वागत काही क्षणातच आपण आता इथे कार्यक्रमाची सुरुवात करतोय माथाडीचे शिंदे मैदानामध्ये यायचं नमस्कार मी डॉक्टर शीतल शिवराज मालुसरे महाड रायगड सुभेदार नरवी तानाजी मालुसरे यांच्या थेट 12व्या वर्षाच आज या महोत्सवामध्ये नानांच्या सौजन्याने ही माळ आणलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यातली ही राजमाळ आहे या माळेचं वैशिष्ट्य असं की ज्यावेळेला तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ल्याच्या लढाईमध्ये धारातीर्थी पडले तेव्हा त्यांचा देह पालखीतनं राजगडाच्या पायथ्याशी आणला तेव्हा महाराजांनी तो देह पाहिला आणि महाराज म्हणाले की अरे रे गड आला पण माझा सिंह गेला असं म्हणत महाराजांनी आपल्या गळ्यातली समुद्र कवड्याची राजमाळ काढली आणि ती माळ तानाजी मालुसरेंच्या देहावरती ठेवली हीच ती राजमाळ या माळेला 15 तारखेला बरोबर 353 वर्ष पूर्ण झाले
या माळ्याचे वैशिष्ट्य असे की अंबुकी जातीच्या कवडीची ती माळ आहे. या कवळ्या दीर्घकाळ टिकतात. महाराजांच्या अशा 5 माळा होत्या, त्याच्यातली महाराजांच्या गळ्यातली ही माळ आमच्याकडे आहे. अनेक वर्ष ही माळ आमच्याकडे आहे. मालुसाहेब ग्रंथालय स्त्रियांनी ही माळ तगिद्याच्या पेटीमध्ये जपून ठेवलेली आहे. मला ती आमच्या साथी सासूबाईने दिली, त्यांना त्यांच्या सासूबाईने दिली. अशा पद्धतीने ही माळ आमच्याकडे आलेली आहे. पुढे गेलेली आहे दादरच्या समर्थ व्यायाम मंदिरामध्ये. धन्यवाद. आणि ह्या ठिकाणी मल्लकाम खेळ आहे बघू शकता. चित्त थरारक काय होतंय लक्षात घ्या. बघतोय मल्लकाम खेळलेला आहे. आपल्या दोन हातांचं काम आहे. काय करायचं ते आपल्याला माहिती आहे. बघूया काय करतं आपल्या दोन हातांनी. आणि हा या विरार मध्ये पुढची पिढी तयार करतोय. अतिशय साहसी खेळ आणि खऱ्या अर्थाने भारतीय खेळ. पेशव्यांच्या काळात किंवा त्याही आधीपासून या खेळाचे रेफरन्स आपल्याला सापडतात. आणि तो खेळ जिवंत राहण्यासाठी यासारखी तरुण मंडळी प्रयत्न करतायत. आणि आत्ता आपण ह्या बाजूला बघतोय गडकिल्ल्यांची प्रतिकृती. प्रत्येक किल्ल्यांच्या समोर नाव आहे आणि किल्ले आहेत बघू शकता तुम्ही. Thank you.
तर आज आपण ह्या ठिकाणी विरार मधील प्रदर्शन पाहिलेलं आहे, शिवकालीन शस्त्रे व नाणी, त्याचबरोबर आपण आज मल्लखांब सुद्धा पाहिलेलं आहे या ठिकाणी येऊन। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि प्रत्येकाला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ह्या इतिहासाची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल। त्यावेळेचं शस्त्र कसे होते आणि त्यावेळी शस्त्रे कसे वापरली जात होती ही संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर आपल्याला मिळालेली आहे। आजचा तिसरा दिवस होता ह्या ठिकाणचा, 10, 11 आणि 12 तीन दिवस ह्या ठिकाणी प्रदर्शन होते, आजचा शेवटचा दिवस। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा, व्हिडिओवर जो नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, सबस्क्राईब केला असेल तर लाईक करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय।